ह्या निकालाने एक सिद्ध झालंय की राहुल गांधी अभि आंधी बनकर या हुकुमशहांना संपवेल, हुकुमशाही संपवेल। आजचा आनंदाचा दिवस आहे की आमचे नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यांचं सदस्यत्व बहाल केलं आणि असत्यावर सत्याचा विजय आणि नफरत जे विष पेरलं जातं त्याच्यावर खऱ्या अर्थानं एक मोठा हा निर्णय। म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी या देशातील समस्त जनतेचा संविधान आणि कायद्यावर विश्वास हा द्विगुणित केला, वाढवला आणि तो कायम ठेवला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। ज्या पद्धतीनं हुकुमशाही प्रवृत्तीनी राहुल गांधींना घाबरून त्यांचा आवाज बंद करायचा प्रयत्न केला, त्यांना बेघर करायचा प्रयत्न केला, लोकसभेमध्ये त्यांचा आवाज येऊ नये आणि आपल्या सत्तेतील लोकांचे वाबाडे बाहेर पडू नयेत, त्यांचे पाप बाहेर निघू नयेत, यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्यांना काही काळासाठी यश आलं होतं। पण आता मात्र ह्या निकालाने एक सिद्ध झालंय की राहुल गांधी अभि आंधी बनकर या हुकुमशहांना संपवेल, हुकुमशाही संपवेल आणि अराजक जे सरकार आहे त्याविरुद्ध या देशात परिवर्तनासाठी हा निकाल निश्चितपणे मैलाचा दगड ठरेल हा आम्हाला विश्वास आहे। आज विधानसभेचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज अधिवेशन संपलं, 7 डिसेंबरला नागपूरला अधिवेशन होणार आहे। खरं तर विधानसभेमध्ये 1.5 दिवसासाठी मी या सत्रामध्ये विरोधी पक्षनेता राहिलो, कारण 2 आठवडे नव्हतं, हे 3 दिवसामध्ये मला काल दुपारी 4 वाजता या पदावर बसता आलं आणि कालचा दिवस आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आज अंतिम आठवडा प्रस्ताव होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देताना केवळ मातोश्रीची कडेच त्यांचा भाषणाचा आणि उत्तराचा रोग होता। जे तिथून आलेत आणि त्यांच्या विरुद्धच बोललेत एवढाच आज त्या उत्तरामध्ये आम्हाला दिसलं। आम्ही जे विषय मांडलेत, या राज्यातील वीज दर वाढ मांडली, या राज्यामध्ये असलेल्या महागाईचा विषय मांडला, कामगारांचं शोषण, कामगार मंडळामध्ये होत असलेला भ्रष्टाचार मांडला, शेतकऱ्यांच्या संदर्भात वाढलेल्या खताचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 20% दर कमी होऊन सुद्धा युरिया आपल्या DAP चे दर कमी होत नाही आणि युरियाची बॅग दर तेवढेच ठेवले पण 50 किलोच्या युरियाच्या बॅगमध्ये 45 किलोची युरियाची बॅग केली, म्हणजे दर वाढवले नाही हे दाखवायचे आणि त्या बॅगमध्ये असलेला 5 किलो युरिया कमी करायचा आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची। आम्ही विचारलं होतं की तुम्ही शेतकऱ्याच्या नावाने डिझेलवर 4 रुपये शेष लावला, तुम्ही रस्त्याच्या नावाने 18 रुपये शेष लावला, तर त्या संदर्भात ते कमी करून महागाई कमी करणार का, यावर कुठेही समर्पक उत्तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेलं नाही। बेरोजगारांच्या संदर्भात अजिबात बोलले नाही आणि आम्ही म्हणालो की गुजरातनी मागच्या 7 वर्षापासून वीज दरामध्ये 20% कपात केली, त्यांनी थकीत बिलापोटी शेतकऱ्यांच्या वीज कपात न करता, कनेक्शन कपात न करता गुजरात सरकारने आपल्या त्यावेळेस मध्य प्रदेश सरकारने 6000 कोटी दिलेत, तर आत्ताचे ऊर्जा मंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते त्यावेळेस म्हणाले होते की मी मध्य प्रदेश सरकारचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी 6000 कोटी शेतकऱ्यांसाठी दिलेत, परंतु या सरकारने मात्र काही दिले नाहीत त्यावेळेस म्हणाले। आता आम्ही म्हणालो की आता ऊर्जा मंत्र्यांच्या अभिनंदनाचा संधी आपण दौडू नका आणि ते 5-7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या जे वीज बिलापोटी थकबाकीपोटी द्यावं, तर त्यावर त्यामधून कुठलंही उत्तर आम्हाला आलेलं नाही। कोळशामध्ये प्रचंड गैरव्यवहार झालेला आहे, त्यामध्ये ओरिजिनल कोळसा जो ज्याला खाणीतून निघणारा कोळसा बाहेर विकला जाऊन आतापर्यंत 7 लाख टन कोळसा महाजनकोपर्यंत पोहोचला नाही, 145 कोटीची पेनाल्टी MSEBच्या सचिवांनी मारली, आता ती पेनाल्टीची किंमत 500 कोटीपर्यंत गेली, याची चौकशी करायसाठी कुठलंही काम या सरकारने केले नाही। हा विषय आम्ही रस्त्यावर उतरून लढू, या संदर्भात CBIची चौकशी मागू, आम्ही सगळीकडे आम्ही तक्रार करू। अजूनही दुसरा विषय, ज्या 2 कंपन्यांना RCR म्हणजे रेल्वेनी
कोळसा वाहतूक करण्यासाठी जो कंत्राट दिला त्या कंत्राटानुसार त्यांनी दोन कंपन्यांनी अद्यापही कोळसा वाहतूक केली नाही आणि त्यामुळे महाजनकोच्या निर्मितीवर परिणाम झाला आणि पर्यावरण नुकसान झालं। त्या दोन कंपन्या ज्या आहेत त्या त्यांनाही ब्लॅकलिस्ट केलं नाही आणि या वाशिरीच्या कंपन्या आहेत यांच्यावरही कारवाई केली नाही, त्याचं उत्तर मिळालं नाही। कामगारांच्या पैशाची अक्षरशः लूट चालली आहे। कामगारांना 5,000 कोटी रुपये मध्यान्ह भोजन, पेट्या वाटप, किट वाटप, ब्लड टेस्टिंग करणं अशा अनेक योजना आणून ज्या योजनेची किंमत रुपया असेल तर ते 10 रुपयांनी खरेदी करायचं हे सगळं आम्ही मानलं, याचंही उत्तर आलेलं नाही। शेतकऱ्यांच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट मदत करा, त्यावरही उत्तर मिळालं नाही। एकूणच संख्याबळाच्या आधारावर या लोकांनी नैतिकता नीतिमत्ता सोडून हे अधिवेशन चालवलं, नियमाला धरून चालवलं नाही, संख्याबळावर कामकाज रेटून नेलं, परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पानं पुसलीत आणि फसवणूक केलीत। जनता यांना सोडणार नाही, यांना सुद्धा जनता ज्या पद्धतीनं खड्ड्यामध्ये पडून लोकांचे जीव जात आहेत, ज्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या करतोय, या सरकारला सत्तेतून बाद केल्याशिवाय या जनतेचं भलं होणार नाही आणि ती लढाई आम्ही रस्त्यावर उतरून लढू। सभागृहात लढलो, आता रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही लढणार आहोत, त्यामध्ये कोणाचे दुमत असायचं कारण। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।